पंचांसाठी जरा थम्सअपची व्यवस्था करायची. शिवाजी पवार कोल्ड ड्रिंकची व्यवस्था करा पंचांसाठी. कॉमेंटेटर और आपला छोटू मोटू पतलू. सर्वांना विनंती असेल आपलं सहकार्य करायचंय. आयोजक टीम ने देखील सहकार्य करायचंय. एक ओवरच्या मॅच खेळण्यात 16 टीम मध्ये काय मतलब राहील. चालू असणारा सामना आरसीसी वर्सेस दहीदुर्गवाडी. विनोद दादा कदम यांना विनंती असेल की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करतील संतोष दादा सकपाल. विनोद दादा कदम व संतोष सकपाल यांना विनंती असेल की त्यांनी हा सत्कार यथोचित स्वीकारावा. सूर्या गोलंदाज सूर्या टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने जाणारा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. एक धाव अर्जित होईल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली ती 4. अनिकेत वाडकर, अनिकेत वाडकर माईकशी संपर्क करा. अनिकेत चेंडू हवेत आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू सरसावून जाईल. वन बाउंस सीमारेषा पहार. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. कोणताही संधी नव्हती चेंडू अडवण्यात. चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली 8. चालू पहिले षटक मार्ग असताना बिनबाद 12 या धावसंख्येवरती आतापर्यंत षटकातील 4 चेंडू हाताळले गेलेत. चेंडू हवेत आहे. चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चेंडू जाईल 2 बाउंस क्षेत्र सीमारेषा पार. अनिकेत वाडकर यांना विनंती असेल त्यांनी माईकशी संपर्क करावा. एक उत्कुन एक उत्तुंग षटकार शुभम पवार यांच्या बॅट मधून. आरसीसी किनेश्वर संघासाठी खेळत असताना शुभम पवार आणि धाव संख्या पोहोचवली आहे 22 या आकड्यावरती. शुभम पवार यांनी काय सुंदर फलंदाजी करताना मैदानावरती. शुभम पवार एक षटका अखेर. आरसीसी किनेश्वर संघाची धाव संख्या बिनबाद 22.
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळताना सुनील आणि सुनीलला मारा करण्यात सज्ज राज राजा गोलंदाजी मार्गवरती सुनील एक चुरशीचा सामना किनेश्वर वर्सेस दहीदुर्गवाडी एक सुंदर तटवलेला चेंडू राजा यांच्या बॅटमधून एका धावेवरती समाधान राजा यांना मानावं लागते. एका धावेने स्कोरबोर्डवरती स्कोरबोर्ड पोहोचला 23 या आकड्यावरती. शुभम पवार यांना प्रत्येक षटकारासाठी ज्ञानेश्वर दाभेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंपायरचे दोन्ही हात समांतर दंडित केले गोलंदाजाला. अवंतर धावांच्या स्वरूपात धावसंख्या 24 आणि स्कोरबोर्ड. पुढील चेंडू सुनील टू शुभम. शुभम मारा करण्यास सज्ज. सुंदर तटेला चेंडू शिवा पार. आय थिंक जेल सुटलेला आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते शुभम यांना. तेवढ्या चांगल्या धाटीची गोलंदाजी करताना सुनील सुनीलचा पुढचा चेंडू राजांना. काय करतील राजा आणि एक सुंदर तटवलेला चेंडू राजांच्या बॅट मधून धावबादच्या स्वरूपात बाद झाले. शुभम पवार यांना तंबूत परतावं लागेल. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये परंतु शक्तीचा आणि डोक्याचा बळाचा गेम आहे. काय करतील पुढील फलंदाज. एक नावाजलेले क्रिकेटर आदेश दाभेकर मैदानावरती. सुनील टू राजा. राजा मारा करण्यास सज्ज. पंचांकडे अपील करताना विकी एक निर्धाव चेंडू सुनील यांचा. संघात सुनील यांचा पुढचा चेंडू राजांना. राजा एक उत्कृष्ट फलंदाज आहेत तसेच गोलंदाज सुद्धा आहेत. एक तटवलेला चेंडू राजांच्या बॅट मधून आणि दोन धावांवरती समाधान मानावं लागते राजांना. एक चांगली फलंदाजी राजा आणि आदेश यांच्यात चाललेली आहे. या दोन धावांनंतर किनेश्वर संघ 28 या आकड्यावर पोहोचलाय. 5 चेंडू 28 धावा. सुनील यांचा पुढचा चेंडू राजांना. राजा मारा करण्यास सज्ज. एक सुंदर तटेला चेंडू ऑफ साइडला. तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती दोन धावांवरती समाधान मानावं लागतं राजांना. क्रिकेटच्या या वातावरणात
क्रिकेट पेक्षा मोठं काय नाही मानणारे। क्रिकेटपटू आज आपल्या सोबत मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आत दिसतायत। पुढील चेंडू एक सुंदर तटेला चेंडू सीमा पार चार रन आदेश दाभेकर यांच्या बॅट मधून उत्कृष्ट फलंदाजी। जतीन यांच्या चेंडूवरती मारा करताना आदेश पुन्हा एकदा आदेश सज्ज। परंतु जेलबाद नाराज करताना आदेश दाभेकर। उत्कृष्ट फलंदाजी करत होते आदेश दाभेकर, परत तंबूत परतावं लागेल त्यांना। त्यांची जागा घेण्यात येत आहेत उत्तम पवार। जतीन यांचा पुढचा चेंडू बॉलिंग मार्गावरती जतीन। जतीन तू उत्तम सुंदर तटेला चेंडू उत्तम पवार यांनी दोन धावांवरती समाधान मानावं लागतंय उत्तम पवार यांना। मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण एक ऑफ साइडला सुंदर चेंडू तटला होता उत्तम पवार यांनी। किनेश्वर संघात फलंदाजांची कमी नाही उत्कृष्ट फलंदाज। एक निर्धाव चेंडू जतीन यांचा अचंबित केले या चेंडूवरती उत्तम पवार यांना। जतीन यांनी पुढील चेंडू जतीन तू उत्तम उत्तम मारा करण्यास सज्ज। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू रनआउटच्या स्वरूपात बाद। थोडीशी घाई नडली आहे। कोण येत आहे? संदेश दाभेकर। मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण ज्यांनी एक सुंदर रनअप घेऊन मॅच जिंकून दिली होती। आम्हाला वाटलं स्टंप तोडणार ते, परंतु त्यांनी रन पूर्ण केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता। तेच संदेश दाभेकर मैदानावरती। जतीन टू संदेश, संदेश मारा करण्यास सज्ज। पोटे फटकेबाजी करण्यासाठी संदेश नावाजले जातात कापडे विभागात। जतीन तू संदेश नाराज केलंय आज संदेश दाभेकर यांनी किनेश्वर संघाला धावबादच्या स्वरूपात विकेटचं पतन। 37 to win 37 धावांचं आव्हान असणार आहे थई दुर्गवाडी या संघासाठी। काहीसं सोप काहीसं अवघड आव्हान।
पंच सामना त्वरित चालू करायचा आहे। यानंतर सेमी फायनलचा सामना खेळला जाणार आहे किनेश्वरवाडी वर्सेस निवाचीवाडी। दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती असेल की तुम्ही कॉइन टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। किनेश्वरवाडी वर्सेस पिंपलेश्वर निवाचीवाडी दोन्ही संघाचे कप्तान फर्स्ट ग्रुप सेमी फायनल आपण जात आहोत मैदानावरती। दहीदुर्गवाडी संघाला 37 रनांचं आव्हान दिलंय किनेश्वर आरसीसी किनेश्वर संघाने आणि गोलंदाजी मार्गवरती येत आहेत किरण दाभेकर स्ट्राइकला दिनेश किरण टू दिनेश पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला दिनेश याने किरण यांच्या उत्तुंग षटकार किरण यांच्या बॅट मधून। मैदानावरती पाहतोय आपण मोटू पतलू खेळाचा आनंद घेत असताना पुढील चेंडू किरण गोलंदाज मार्कवर किरण टू दिनेश पुन्हा एक कॅप मध्ये ढकलेला चेंडू ड्राईव्हच्या स्वरूपात चार धावा देऊन जातील दैदुर्ग संघ। या चौकाराच्या साह्याने दहीदुर्ग संघ 10 या धावांवरती पोहोचलाय। तीन चेंडू 16 धावा पुन्हा एकदा
कॉमेंट्री बॉक्स कडे रवाना केला चेंडू दिनेशांनी। चार चेंडू 20 धावा, काहीसं महागडे षटक किरण दाभेकर यांचं। आगडे षटक किरण दाभेकर यांचं। परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, अनियमिततेचा खेळ आहे, क्रिकेट मध्ये काही घडू शकतं। प्रोत्साहन द्या लागेल किनेश्वर संघाला किरण साठी। कमबॅक केलं होतं किरणने शेवटच्या चेंडूवरती, निर्धाव चेंडू टाकलाय। एक महागड्या षटकाची समाप्ती होताना दिनेश साठी पारितोषिक आलेले आहेत आपल्याकडे। सोपान मालुसरे गणेश शिरावले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये। संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आदेश दाभेकर। दिनेशने अडचणीत आणून ठेवले किनेश्वर संघाला। काय करतील आदेश, आपल्या गोलंदाजीमध्ये चुनूक दाखवतील का आपल्या संघाला? दिनेशांनी सुंदर एक तटवलेला चेंडू, एका धावेवरती समाधान मानावं लागते दिनेशांना। काय कमबॅक करतील का किनेश्वर संघ? गोलंदाजी मार्कोती आदेश टू जतीन मारा करण्यात सज्ज। तंडित केलंय पंचांनी आदेश यांना। एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात, धाव संख्या पोहोचली 23 या आकड्यावरती दहीदुर्ग या संघाची। आदेश टू जतीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। ऑफ साइडला तडवला चेंडू जतीन यांनी, एकच धावे होती समाधान मानावं लागते। पुन्हा एकदा आदेश टू दिनेश। दिनेश यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार। सोपान मालुसरे यांच्याकडून दिनेश चव्हाण यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। अठ्ठावीस धावांवरती पोहोचलेला आहे दहीदुर्ग संघ। शिवाजी पवार यांनी जर कॅच पकडला तर आदित्य यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पिंट्या दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। अरे
मैदानामध्ये थोडीशी फंबलिंग चालू आहे, फिल्डिंग मध्ये थोडीशी फंबलिंग चालू आहे. एक धाव काढण्यात यश आलेलं आहे त्यांना. आठ चेंडू आणि आठ धावा, काय चुरशीचा सामना आपल्या समोर चाललेला आहे. तटेलला चेंडू, सीमाबा चार रन दिनेशांच्या बॅट मधून. उत्कृष्ट फलंदाजी करताना दिनेश आणि जतीन आपल्या संघासाठी. विजयाच्या दिशेने जाताना दहीदुर्ग संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. आदेश आदेश टू जतीन. सात चेंडू चार धावांची आवश्यकता असताना शेवटचा चेंडू हाताळतोय आदेश. या पुढील होणारे सर्व सामने दोन षटकांचे राहतील याची नोंद घ्यायचे सर्व कॅप्टननी. पुढील चेंडू आदेश टू जतीन. एक सुंदर तटवलेला चेंडू जतीन यांनी. सीमापार चार रन अशा तऱ्हेने दहीदुर्गवाडी संघ हा विजयी झालेला आहे. दोन्ही संघ पिंट्या दादा सन्मानित करतील दिनेश दादा चव्हाण यांना सामनावीराच चषक. राजेश दादा कोंढरे